प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी। इंडिया अपडेट न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। रोज आपण नवीन एका नारी शक्तीला भेटतोय, तसंच मी आज आली आहे कोविड केअर सेंटरमध्ये नर्स म्हणून सेवा देणाऱ्या सविता बिराडे मॅडमकडे। जाणून घेऊया थोडक्यात त्यांचा कोरोना काळातील काय अनुभव आहे। नमस्कार मॅडम, इंडिया अपडेट न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू। मला थोडक्यात तुमचा कोविड सेंटरमध्ये कोरोनाचा महाभयंकर काळ चालू होता आणि तुम्ही तेव्हा नर्स म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये सेवा दिली, तुमचा थोडक्यात अनुभव काय सांगाल? खूप वेगळा अनुभव मॅडम। आतापर्यंतचा बापरे 12-13 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये असं कधीच पाहिलं नव्हतं। एवढी भीती, पेशंटला भीती, आम्हालाही भीती, आणि त्याला उपचार कसं करायचं पेशंटला हीच आधी पहिले आम्हाला सुरुवातीला आव्हान होतं। जेव्हा पेशंट सुरुवातीला यायचं ते एक तर खूप उशिरा यायला लागले, कारण लोकांना सुरुवातीला यातलं काही माहीतच नव्हतं ना। आणि जेव्हा ते यायला लागले आमच्या पुढे इतकं आव्हान होतं की पेशंट इतके घाबरलेले असायचे, त्यांचे नातेवाईक सुद्धा एवढे घाबरलेले असायचे। अक्षरशः पेशंटला हात लावायलाही कोणी तयार नव्हतं। त्यांना असं वाटायचं आपण यांना टच केलं तर आपल्यालाही कोरोना होणार आहे अशा वेळेला। आणि जेव्हा ती पीपी किट, बापरे इतकं भयंकर होतं मॅडम, तुम्हाला सांगते म्हणजे अक्षरशः मी, आमचे शेजारी दादा आहेत नेवे दादा, त्यांना पण दाखवलेलं अक्षरशः मी ड्युटी करून जेव्हा यायचे ना इतकी ओली चिंब झालेली असायची घामाने की अक्षरशः सॉक्स पिडला ना तर पाणी निघायचं, डोळ्यात खूप पाणी यायचं मॅडम। आणि जेव्हा घरी येतो, माझं लहान बाळ आहे 2 वर्षाचं, आल्याबरोबर घरात माझं बाळाला नेहमीची सवय ना अशी चिटकायची, आणि हे इन्फेक्शन घेऊन मी घरी येते आहे, कारण बाळाला पण सांभाळणं, माझ्या फॅमिलीला सांभाळणं माझं गरजेचं आहे, कारण त्यांना पण कोण सांभाळणार। मी ड्युटी करून घरी येते आणि मग नंतर मी आंघोळ वगैरे करते, तोपर्यंत बाळ माझं इतकं, कधी मी मम्मीला चिटकेलं असं व्हायचं आणि मला अक्षरशः रडकुंडीला यायचं। कधी कधी असं वाटायचं आपण आपल्या लेकराला जवळ पण नाही घेऊ शकत आहे। कोरोना हा अजून संपलेला नाहीये, पण कोरोनाचा महाभयंकर काळ, त्यामध्ये तुम्ही इतकं सगळं केलं, रुग्णांसाठी केलं, तुम्ही तुमच्या बाळापासून लांब राहिल्या, तुम्हाला ही भीती वाटली का तुम्ही जेव्हा कोरोना, जेव्हा तुम्ही रुग्णांना सेवा देत होते तेव्हा माझ्यामुळे माझ्या घरच्यांनाही माझ्या फॅमिलीलाही त्याचा संसर्ग होईल म्हणून? हो मॅडम, खूप वाटलं। म्हणून तर मी आल्याबरोबर आधी आंघोळ करणं, बाळापासून दूर राहणं, सर्व सॅनिटाईज करून मग लेकराला पकडणं। भीती तर वाटत होती ना, कारण लहान बाळ आहे, मला स्वतःलाच असं वाटत होतं मला तर इन्फेक्शन नाही होणार ना, आणि मला जर झालं तर मी एका वेळेला 3 जणांना देते, म्हणजे माझं बाळ, माझे हस्बंड, माझं लहान बाळ, आणि विशेष म्हणजे माझे मिस्टरही डॉक्टर आहे, ते पण कोविड सेंटरमध्येच काम करतात। मग दोघं आम्ही ड्युटी करत असताना वाटणार जे ना साहजिक आहे, म्हणजे पूर्ण काळजी तर आम्ही घेत होतो प्रॉपरली, पीपी किट वगैरे घालणं, मास्क घालणं, हातात ग्लोव्ज वगैरे, स्वतःची काळजी घेतच होतो, पण तरी सुद्धा कुठेतरी मनात शंका होतीच की आपल्यामुळे आपल्या बाळाला तर इन्फेक्शन नाही होणार ना। मॅडम, तुम्ही सांगितलं की तुमचे मिस्टर सुद्धा डॉक्टर आहे आणि तुम्ही नर्स म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये सेवा दिली, रुग्णांवर उपचार करताना तुमची भावना काय असायची? तो काळ तर भयंकर होता, तुम्ही रुग्णांना सेवा देत होते तेव्हाही तोही भयानक काळ होता की त्याचा संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो, तर तेव्हा तुमच्या मनात काय भावना असायची? हो मॅडम, मी कॅज्युअल्टीला ड्युटी करते, माझं आयसीयू वार्ड आहे, माझ्याकडे असणारा प्रत्येक पेशंट हा सिरियस असतो, खूप रेसलेस असतो, काही काही पेशंट व्हेंटिलेटरवरती असतात, इतका त्रास होत असतो त्यांना श्वासाचा, ते अक्षरशः आम्हाला जवळ घेऊन सांगायचं जीव घाबरतोय, कोंडल्यासारखं वाटतंय। त्यावेळेला असं वाटायचं बापरे आपण यांचं दुःख कसं कमी करू शकू, कारण इंजेक्शन वगैरे तर आम्ही देतो पण त्यांना खूप त्रास होत असतो ना, ते त्यावेळेला ते भोगत असतात, तर त्यावेळेला फिलिंग्स येतात की आपण यांना शांतता कशी देऊ शकणार आहे, यांना बरं कधी वाटेल, कारण सुरुवातीला तर एवढे घाबरलेले होते पेशंट्स लोक की भीतीनेच जास्त सिरियस होऊन जायचे, पण आता तसं वातावरण नाही राहिलंय मॅडम, आता पूर्वीपेक्षा खूप बदललेलं आहे, आता पेशंटचे नातेवाईक थोडी त्यांची भीती कमी झाली, आमची तर पूर्णतः निघूनच गेली, आता तर आम्ही कधीही पेशंट आला ना अशा म्हणजे आम्हाला वाटतच गॅरंटी नाही की आता हे चांगले होऊन घरीच जाणार आहे, पण आता पेशंटलाही बऱ्यापैकी म्हणजे समाधान झालेलं आहे की नाही, आता सेवा पहिल्यापेक्षा बदललेली आहे, आणि लोकांची जी भीती होती अर्धी भीती नष्ट झाल्यामुळे अर्धे तर बरेच असेच होऊन जातात ते। आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोना अजून पूर्णतः गेलेला नाहीये, पण सुरुवातीला जेव्हा कोरोना
कोरोनाला सुरुवात झालेली होती तेव्हा कोरोनाचं नाव ऐकूनही लोकांच्या अंगावर शहारा उभा राहत होता. तरी सुद्धा डॉक्टर आणि मॅमने रुग्णांना एकदम व्यवस्थित सेवा देऊन त्यांचं कर्तव्य पार पाडले. मॅडम, नर्सच्या ड्युटीमध्ये याआधी तुम्हाला कधीच पीपीई किट घालायची गरज पडली नसेल, पण कोरोना आला सोबतच पीपीई किट तुम्हाला घालावा लागला, तर तुमचा पहिला अनुभव काय सांगाल? कठीण प्रसंग होता हा खूप, आणि आम्हाला ते निभवायचं होतं, कारण ते घातल्याशिवाय आम्ही पुढची प्रोसिजरही करू नाही शकत होतो. पेशंटला आम्ही आधार कसा देणार होतो? पेशंटवर आम्ही उपचार करायचे, आम्हाला तर ते कसे केले असते. पण जेव्हा घातलं ना मॅडम, अक्षरशः एवढ्या घामाच्या धारा निघायच्या. पूर्ण आम्ही 8 तास पीपी किट घालून राहायचो. मार्च आणि एप्रिल मेचा तर महिना एवढा भयंकर होतो, एवढं उष्णता आहे आपल्या जळगावला, खूप तापलेलं असतं, खूप घामागुम झालेलं असायचो आम्ही. जेव्हा मी पीपी किट काढायची ना, तर अक्षरशः पूर्ण ओली झालेली असायची. आणि तुम्ही जर माझ्या आजूबाजूला बघितलं ना, तसं नळ सोडतो आपण, तर तेव्हा कसं पाणी पडलेलं असतं, सेम तसं पाणी पडलेलं असायचं. इवन आमचे सॉक्स पिळले ना तर पाणी निघणार इतपत. तर खूप कठीण होतं, चॅलेंज होतं आमच्या समोर, पण ठीक आहे, आता सवय झाली आम्हाला त्या गोष्टीची. कोरोना हा खूप महाभयंकर होता, भरपूर लोकांनी त्याच्या समोर हात जोडले आणि शांत बसले. त्यावेळेस तुमच्या मनात ही भावना, हा विचार आला का की नको, आता मला माझी नोकरी वगैरे नको, मला फक्त घरात माझ्या कुटुंबासोबत राहायचंय, हा विचार कधी तुमच्या मनात आला का? नाही नाही, होतं मनात, भीती होती, माझीही होती. कारण जेव्हा कळलं की दिल्लीला पेशंट आलाय, त्याच्यानंतर मी विचार करायला लागले की अजून तर जळगाव खूप लांब आहे ना, काय सांगता येतं, हे तिकडच्या तिकडेच संपून जाईल सर्व. पण नाही नाही, हळूहळू ते जळगाव पर्यंत पसरलं. आणि जेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्हाला कोविडची तयारी करायची आहे, असे पेशंट येऊ शकतात, असे पेशंट तुम्हाला हँडल करायचे, त्यावेळेला खूप भीती होती. पण जसं जसं येत गेलं, तसं तसं वाटलं की नाही, ही आपली जबाबदारी आहे. आणि हा हे जे प्रोफेशन आहे, मी स्वतःच्या मतानेच निवडलेला आहे. सुरुवातीला कारण काही असू शकतं, पण नंतर जसं जसं मी पेशंटची सेवा करत गेली ना, तर पेशंटच्या तोंडावरचं समाधान. अक्षरशः काही पेशंट असेही होते की जे आमचे हात पकडून, आम्हाला हात जोडून त्यांनी नमस्कार करून सांगितलंय की तुम्ही जी सेवा करताय ना सिस्टर, ते कोणी नाही करू शकत. आम्ही खूप जवळ पेशंटला पाणी देणं असेल, जेवण देणं असेल, गोळी देणं असेल, आयव्ही असेल, इंजेक्शन असंही खूप जवळून केलेले आम्ही. त्यामुळे जेव्हा तो पेशंट आम्हाला सांगायचा ना की सिस्टर तुम्ही नसते तर आमचं कसं झालं असतं, ते तो सुख आम्हाला खूप मनाला लागत होतं. त्यामुळे खूप आनंदाने केलेलं आहे मी हे काम. ताई, तुम्ही कोरोना काळामध्ये रुग्णांना सेवा देऊन घरी यायचे, तेव्हा आता कोरोना काळामध्ये आपण पाहिलं आहे जे रुग्णांना सेवा देत आहेत त्यांनाच लोकांनी भरपूर वेगळी वागणूक दिलेली, त्यांना वेगळीकडे राहायला जायला सांगितलेलं आहे. त्या पिरियड मध्ये तुमच्या अपार्टमेंटच्या किंवा तुमच्या शेजारी पाजारी त्या लोकांचा काय अनुभव होता तुम्हाला घेऊन? खूप सुखद अनुभव आहे मॅडम. माझे शेजारी, माझे वरचे, माझ्या आजूबाजूचे लोक इतके छान आहेत. अक्षरशः इथं 2 वर्षापासून राहते मी. पण त्याच्यापेक्षा मला कोरोना काळात उलट आणखीनच जास्त चांगला अनुभव आला. एके दिवशी माझा बर्थडे होता, मी ड्युटी करून आली. आमचे शेजारी नेवे दादा आहेत, पत्रकार आहेत, त्यांच्या मिसेस आहेत मॅडम. शेजारी इंगडे दादा आहेत, वरती मनोज पाटील सर आहेत, माझ्याच वरती कदम सर आहेत. पण तुम्हाला सांगते हो, मला म्हणजे विश्वासही बसत नाही. अक्षरशः या कोरोनाच्या काळामध्ये सर्व बंद असल्यामुळे तर बुके वगैरे तर काही मिळणं शक्यच नव्हतं. पण ह्या लोकांनी, तुम्हाला सांगते, घरी केक बनवला. त्या इंगडे ताई आहेत, त्यांची मुलगी वैष्णवी, तिने घरी केक बनवला आणि सुंदरस असं कडुनिंबाचा बुके घेऊन माझ्या समोर आले. बाप रे, आनंद अश्रू माझ्या डोळ्यात मावत नव्हते. कारण अशा वेळेला तर डॉक्टर नर्सेसला कोणी भीतीने दूरच करेल, म्हणजे नाईलाज आहे लोकांचा, त्यांनी जाणून बुजून कोणी करणार नाही असं. पण या बाबतीत वेगळाच अनुभव आला मला. मला इतकं आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा या लोकांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला. खूप भारावून गेले होते मी त्यावेळेला की कोरोनाच्या काळामध्ये लोक एवढे जवळ घेऊन एवढं सेलिब्रेट करते. नाही, खूप चांगले लोक आहेत. मॅडम, तुम्ही कोविड केअर सेंटर मध्ये एक नर्स म्हणून नागरिकांना सेवा दिलेली, याबद्दल तुम्ही काय सांगाल? छान आहे, म्हणजे जरी अशी परिस्थिती आली तर सर्वांना कळून चुकलं आपल्याला की आपण अशा परिस्थितीवर मात करू शकतो. आपण जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. अशी वेळ परत कधी यायला नको. पण जी आली आणि मी खूप चांगली सेवा देऊ शकले, मीच नाही तर माझ्या बरोबरीचे सर्व, माझे सिनियर्स असतील, आमच्या नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, आमचे सर्वंट असतील, स्वीपर असतील, अक्षरशः सर्वांनी मनापासून सेवा दिलेली. आणि हे जी सुधारणा झाली आहे त्यातून दिसूनच आलेलं आहे. आणि मला महत्वाचं सांगावं असं वाटतं की मला, मी ह्या प्रोफेशनमध्ये मी नर्स आहे, मला याचा खूप अभिमान आहे. आणि मी जी ही सेवा आहे ती अविरत अशीच चालू ठेवणार आहे.
या होत्या सविता बिराडे, ज्यांनी त्यांचं काम एकदम मनपूर्वक केलेलं आहे, ज्यांनी रुग्णांना सेवाही दिली, सोबत कुटुंबही सांभाळलं. खरंच ताई, तुमच्या कर्तृत्वाला सलाम आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी इंडिया आपतक न्यूज मराठीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका नारी शक्तीसोबत. तोपर्यंत पात्रा इंडिया आपतक न्यूज मराठी.